नमस्कार मित्रांनो, छान आहात ना? काय आहे या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घरामध्ये बंदिस्त किंवा बांधून ठेवल्यावर तुम्हाला इकडे तिकडे काही हलता येणार नाही, बरोबर आहे ना? लक्षात येतं का पहा तुमच्या? पण कालच्या तासाला आपण काय पाहिलं होतं? बाळूचा झोका. बाळू झोक्यापासून काय घेत होता? आनंद घेत होता. तसं तुम्हाला देखील आनंद मिळवायचा आहे, पण तो आनंद घेता पण तरी देखील लक्षात येतं का पहा तुमच्या? तुम्ही घरामध्ये बसल्यानंतर सुद्धा अभ्यास करता. अभ्यासाबरोबर या ठिकाणी घरातील आई, बाबा, आजी, आजोबा किंवा तुमची मोठी दीदी असेल, तुम्हाला गाणी सांगते, गोष्टी सांगते सांगते ना. त्याचबरोबर तुम्ही थोडा वेळ जो मिळालेला असतो त्या वेळेमध्ये टी व्हीवरती कथा पाहता पाहता ना. कथा पंचतंत्रातील कथा वेगळ्या आहे, ईसामितीची कथा वेगळ्या आहे, वेगळ्या आहे ना. पण ईसामितीची कथा जी आहे, या ईसामितीच्या कथेच्या पुस्तकामध्ये सर्व प्राण्यांच्यावरती कथा आहे. तुम्हाला प्राणी आवडतात ना? आवडतात ना? सांगा बरं मग, कोणकोणते प्राणी तुम्ही पाहिले आहे किंवा तुम्हाला माहीत आहे, सांग बरं सिद्धी. बरोबर, कोणते प्राणी? या ठिकाणी वाघ, सिंह, बरोबर आहे. त्याचबरोबर कोल्हा, ससा, बरोबर आहे ना, हत्ती, लांडगा, असे विविध प्राणी तुम्हाला माहीत आहे. पण या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा दोन भाग आहेत, माहिती आहेत का? माहिती आहेत का तुम्हाला? सांगाल ना? बरोबर, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी. मग सिंह कोल्हा कोणते स्वरूपामध्ये म्हणतात किंवा कोणत्या प्राण्यांच्या मध्ये म्हणतात? बरोबर, जंगली प्राण्यांच्या मध्ये ना. कारण ते जंगलात राहतात, मांस खातात, इतर प्राण्यांना मारून त्यांनी खातात, बरोबर ना? आणि म्हणून त्यांना काय ते म्हणतं जातं? जंगली प्राणी किंवा मांसाहारी प्राणी. पण तरी देखील हत्ती, जिराफ हे सुद्धा जंगलात राहतात, पण ते देखील शाकाहारी प्राणी आहे. आपल्या गाय, बैल, म्हैस यांच्याप्रमाणे का बरं? जिराफ झाडाचा पाला खातो, हत्ती गवत खातो, म्हणजे जंगलात सुद्धा राहणारे प्राणी शाकाहारी मांसाहारी. आता मांसाहारी शाकाहारी म्हणजे काय? जो प्राण्यांना मांस खातो त्यांचं मांस भक्षण करतो, मांस खातो त्याला मांसाहारी म्हटलं जातं. आणि जे फक्त गवत, चारा खाल्लं जातं, अन्न खाल्लं जातं त्यांना काय म्हटलं जातं? शाकाहारी प्राणी म्हटलं जातं, बरोबर आहे ना? माझ्या अनेक गोष्टी तुम्ही काय केलेल्या आहेत? तुमच्या आजी आजोबांच्याकडून ऐकून घेतलेल्या आहेत. कारण गोष्टी ऐकल्यामुळं आपल्याला चांगलं तात्पर्य कळतं, म्हणजे बोध येतो मिळतो आपल्याला, चांगली शिकवण मिळते, कसं राहावं, कसं वागावं, मित्रांशी कसं बोलावं. किंवा मित्र आपला जर आपला फायदा घेत असेल किंवा दृष्टभावनेने वागत असेल तर त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, ही सगळी शिकवण आपल्याला कशातून मिळते? कथा म्हणून, गोष्टीमधून मिळते. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. आपण तोंडी कथा सांगतो, त्याचबरोबर चित्रकथा देखील आहे. काय आहे? चित्रकथा आहे. तुम्हाला गोष्टी सांगता येतात, ऐकता येतात, बरोबर आहे ना? वाचता पण थोडं थोडं येतं, पण चित्रावर गोष्ट लिहिणे हे फार त्या ठिकाणी अवघड असतं. मग त्यासाठी आधी वाक्य तयार करावं लागतात, चित्राचं बारकाईने निरीक्षण करावं लागतं. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे चित्रावर कथा लिहिली, चित्रही दिले आणि कथाही दिली, म्हणजे गोष्टीही दिली. ती गोष्ट तुम्ही काय करायचे? वाचायचे. पण वाचण्यापूर्वी तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे पुस्तकामध्ये? चित्रांचे बारकाईने निरीक्षण करा. आता बारकाईने निरीक्षण करणे म्हणजे काय बाळानो? सांग मी. बरोबर, त्या चित्रामध्ये काय काय दाखवलेलं आहे? पहिल्या चित्रामध्ये काय आहे, दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे, तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर गोष्टीचा काय होणार? मधलं जे गोष्ट आहे ते पहिलं लिहिलं जाणार, पहिली जी आहे ती शेवट होणार. म्हणजे गोष्टीची सुरुवात, मध्य आणि शेवट आपला काय होणार आहे? अदला बदल होणार आहे, गोष्ट परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय केलं जातं? लक्षात घ्यायचं आहे की काय केलं जातं? गोष्ट लिहिली तरी सुद्धा ती परिपूर्ण होत नाही. लक्षात आलं का तुमच्या? पहा मुलांनो, लक्षात येतं ना? आणि म्हणूनच आपल्याला कथा लिहिता वाचता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. कारण कथा सांगणे आणि कथा लिहिणे ही एक प्रकारची कला आहे. काय आहे? कला आहे. जसं तुझी चित्रकला आहे, नृत्यकला आहे, वाद्यकला आहे,
पापड झाडावर जातो, घोडा तवेला जातो, बरोबर आहे ना? तशा प्रकारे या ठिकाणी हा जो सिंह आहे, हा जो कोल्हा आहे, ते दोघे देखील कशामध्ये राहतात? गुहेत राहतात. वा माहिती ना, त्यांची दगड बांधण्यास आत काय जावं लागतं? आत म्हणजे खोल जागा असते, तिला काय म्हणलं जातं? गुहा म्हणली जाते. पहा, तुमच्यासाठी आपल्या संजय सरांनी चित्रकलेचे शिक्षण आहे ना, त्यांनी किती सुंदर चित्र काढलेले आहे दोन्ही. का बरं? तर आपल्याला आज सिंह आणि कोल्हा पाहिजे आहे. कोल्हा कसा असतो, सिंह कसा असतो, हे तुम्ही चित्रात पाहिलंय, पण या चित्रावरून तुम्हाला अधिक काय होणार आहे लक्षात येणार आहे, तो प्राणी कोणता, तो प्राणी कोणता, तो कोठे बसलेला आहे, तो कोठे बसलेला आहे, बरोबर आहे ना? पहा म्हणून हे काय आहे, हे झाड आहे, हे झाड आहे, आणि अशा प्रकारचे याच्या भोवती त्या ठिकाणी काय असत असं दाखवलं जात. तिथं त्या रागाय म्हटलं तर गुहा म्हणजे लक्षात येत ना, हा जंगलातला प्राणी आहे. सिंह गोष्ट पाहण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारते, सिंह हा कोण आहे सांग काय कर. बरोबर, सिंह हा जंगलाचा राजा आहे. सिंहाच्या बऱ्याच गोष्टी आहे, सिंह आणि मंदिर आहे, सिंह आणि ससा आहे, बरोबर आहे ना? तसं कोल्ह्याची भरपूर गोष्ट आहे, कोल्हा आणि खरगोश आहे, कोल्हा आणि सिंह आहे, बरोबर आहे ना? कोल्हा आणि लांडगा आहे, कोल्हा हरी आणि सिंह, अशा विविध गोष्टी प्राण्यांच्या आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला चित्रावरून सिंह आणि कोल्हा यांची कथा म्हणजेची गोष्ट पाहिजे आहे. पाय ठिकाणी कथा म्हणजेच गोष्ट, त्याला आपण काय म्हणतो? कहाणी. काय म्हणतात? कहाणी घेतली, बरोबर आहे ना? तसंच कथा म्हणजे गोष्ट आणि कहाणी. सर्वांचे लक्षात आलं का? पा, ही गोष्ट पाहण्यापूर्वी मी तुम्हाला काय करणार आहे? चित्र दाखवणार आहे, आणि ती चित्र तुम्ही काळजीपूर्वक पाहिजे, आणि ती चित्रामध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं किंवा काय काय दिसतं हे तुम्ही काय करायचं आहे मला सांगायचं आहे. लक्षात येतं का? मग चित्र काळजीपूर्वक पाहायचं आहे. पा मुलांनो, हे आहे पहिले चित्र. हे काय आहे? पहिले चित्र. सांगा बरं, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं सांग बरं सौम्य. बरोबर, कोल्हा, सिंह. त्याचबरोबर या ठिकाणी सांग सुरू, काय दिसतो तुला या झाले? बरोबर सुरू, तू सांगितलं ते उत्तर अगदी बरोबर आहे. तर तू उत्तर कसं सांगितलं? पूर्ण वाक्यात उत्तर सांगितलं, बरोबर आहे. सांग तर मी या चित्रामध्ये तुला आणखी काय दिसतं? गुहा. बरोबर, म्हणजे पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? झाडे आहे, गुहा आहे, सिंह आहे, कोल्हा आहे, दगड आहे, बरोबर आहे ना? मग अशा शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करायची, आणि वाक्यानुसार काय केलं जातं? गोष्टी लेखन केलं जातं. गोष्टीचं काय केलं जातं? लेखन केलं जातं. आता आपण काय पाहिलं? पहिलं चित्र पाहिलं, त्यानंतर पा गोष्ट पाहण्यापूर्वी सर्व चित्रांचं निरीक्षण करावायचं आहे. दुसरं चित्र पा काय आहे? बरोबर, काय आहे? तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. मेंढ्या आहे, झाडे आहे, झाडाखाली कुत्रा बसलेला आहे, बरोबर आहे ना? बरोबर, कोल्हा आहे ना? हे सर्व चित्रामध्ये आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये पाहायला मिळत. तिसरं चित्र पा काय आहे? काय केलेलं आहे? कोल्हा पळत आहे, आणि कोल्ह्याच्या पाठीमाग कोण लागलेलं आहे? ओळखता नाही या प्राण्याला? बरोबर वैष्णवी, बरोबर. हा कुत्रा, कुत्रा प्रामाणिक प्राणी, तो कोणाचे रक्षण करतो? घराचे आणि शेताचे रक्षण करतो, बरोबर आहे. कुत्रा त्या कोल्ह्याच्या पाठीमागे धावू लागलेला आहे, आणि कोल्हा पळत जाऊ लागलेला आहे. बाजूला मेंढ्या चरत आहे, झाडे आहे, बरोबर आहे ना? शाबास. आता मी तुम्हाला चौथं चित्र दाखवते, पहा. दिसतं का सर्वांना? पहा, या चौथ्या चित्रामध्ये झाड आहे, जंगलातील रस्ता आहे, दगड आहे, आणि त्याचबरोबर कोल्हा
अशाच एका सी आणि कोल्ह्याची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ही कथा आपल्याला पाहिजेच आहे. तू प्रथम चित्राचं निरीक्षण केलं ते विचार करा तुम्ही कथा कशी असेल. तोपर्यंत मी तुम्हाला काय करते, एक छोटीशी कथा सांगते. कोणाची? सी आणि कोल्ह्याची. एक कडधाड जंगल होत. कडधाड म्हणजे काय? भरपूर झाला असणार. आणि त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. सिंह, कोल्हा, लांडगा, ससा, बरोबर आहे ना? अशी विविध प्रकारचे प्राणी राहत होते. सिंहा जंगलाचा राजा आपल्याला माहितीच आहे, बरोबर आहे ना? त्याला भूक लागली तो काय करतो? इतर प्राण्यांना मारून खातो. एके दिवशी काय झालं माहितीये का? सिंह शिकार सोडण्यासाठी मोहिमेतून बाहेर पडला. जंगलात इतरत्र भटकू लागला. त्याला काही शिकार मिळाली नाही. पण जसा तो पुढे गेला तसं काय झालं, त्याला एक प्राणी दिसला, म्हणजे त्याला शिकार मिळाली. त्या प्राण्याच्या पाठीमग तो जोर जोरात धावू लागला. पण तो प्राणी काही त्याच्या हाताला लागला नाही. तो असाच पुढे पुढे जाऊ लागला सिंह. आणि त्याला वाटेमध्ये काय पाहायला मिळाली? एक मोठी गुहा. काय पाहायला मिळाली? एक मोठी गुहा. सिंहाला वाटले त्या गुहेमध्ये कोणीतरी असेल आणि मला शिकार करायला मिळेल, माझं अन्न मला मिळेल, माझी भूक भागेल. आणि म्हणून तो सिंह काय करतो? या गुहेमध्ये आत जातो. आत जातच राहतो पण त्याला कोणीही दिसत नाही. तो मनात विचार करतो, थोड्या वेळाने काय होईल, कोणीतरी येईल. कोणाची गुहा आहे ना, तो प्राणी या गुहेमध्ये येईल आणि मला ती शिकार करता येईल. सिंह तिथेच बसला. थोडा वेळ झाला. थोड्या वेळाने कोल्हा जंगल फिरून आपल्या घराकडे, म्हणजे आपल्या गुहेकडे आला. कोल्हा येऊन लगेचच गुहेमध्ये शिरला नाही. आपण पहा, येतो लगेच आत शिरतो. नाही, तसं कधीही करायचं नसतं. सावधानतेनं आपण केव्हाही कुठेही प्रवेश करावायचा असतो. कोल्हा अतिशय चतुर, बरोबर आहे, लबाड असतो, धूर्त पण आहे तो, अतिशय धूर्त आहे, विचारी आहे, धूर्त म्हणजे विचारी आहे तो. तो कोल्हा आपल्या गुहेजवळ आला. त्याने निरखून पाहिलं तर या गुहेमध्ये पावलांचे ठसे होते. आता कोणाचे काय ठसे असतील? समजायचे ठसे. त्याने विचार केला, ते सिंहाचेच असतील. तरी देखील आपल्याला काहीतरी युक्ती केली पाहिजे. आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे ना, तर आपण काहीतरी म्हणजे युक्ती केली पाहिजे. आणि म्हणून कोल्हा बाहेरूनच काय म्हणाला, गुहाताई तू माझ्याशी का बोलत नाहीस? तरी सुद्धा आतून कोणताच आवाज येईना. परत कोल्हा म्हणाला, गुहाताई आत ये, असं मला तू कधीही बोलवणार नाही का बर? तरी सुद्धा आवाज नाहीये. तेव्हा कोल्हा काय म्हणतो, हे पहा गुहाताई, तू जर माझ्याशी बोलली नाहीस ना, तर मी इथूनच माघारी जातो, मी परत तुझ्याकडे येणार नाही. सिंहाला लक्षात आले. सिंह म्हणाला, अरे आपल्या हातून शिकार निघून जाणार, आपली भूक लागणार नाही. म्हणून सिंहाने सुद्धा काय केलं माहितीये का बाळांनो? काय केलं? आतून बोलला, मित्रा तुझे गुहा आहे, आ दुसरं कोणी नाही, तूच आत ये, मी गुहा बोलते आहे. असं जेव्हा सिंहाने आतून बोललं गेलं गुहेतून, तेव्हा या कोल्ह्याच्या लक्षात आलं, हे दुसरं तिसरं कोणी नाही, माझी गुहा असं बोलत नाही, माझ्या गुहेचा असा आवाज नाही आहे. ती कशी बोलते? कारण त्याला माहीत असतं, पण सिंहाला माहीत नसतं. सिंहाला वाटतं रोज गुहा कोल्ह्याशी बोलत असावी, म्हणून तशा गोड आवाजामध्ये तो काय करतो, सिंह बोलतो. पण सिंहाचा आवाज बरोबर कोण ओळखतं? कोल्हा ओळखतो. आणि तो बाहेर सिंहाला म्हणतो, सिंह दादा तुम्हीच आहात, जर आत आलो तर तुम्ही मला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मी काय आहे येणार नाही. मी इथूनच काय करतो, दुसरीकडे निघून जातो, पळून जातो. आणि
भागातून निघून जातो. सिंह तसाच उपाशी राहतो. म्हणजेच सावधानता आणि बुद्धिचातुर्य हे अतिशय महत्वाचं असतं. मुलांना तात्पर्य कळालं ना मुलांनो? काय आहे सावधानता आणि बुद्धिचातुर्य हे फार महत्वाचं असतं आणि हेच या गोष्टीतून या ठिकाणी आपण शिकलेलं आहोत. लक्षात येतं का पहा? काय येतं लक्षात येतं का पहा? तुमच्या लक्षात येतं ना? पहा या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? अशा अर्थावर सावधानतेवर आणि बुद्धिचातुर्यावरती असणारी गोष्ट म्हणजेच काय? सिंह आणि कोंडा ही दुसरी गोष्ट तुम्हाला अभ्यासाला दिली आहे. ती आज आपण काय करणार आहोत? सर्वांना गोष्टी आवडतात ना? आवडतात ना? तुम्ही मी गोष्ट सांगण्यापूर्वी काय केलं आहे? चित्राचं बारकाईने निरीक्षण केलेलं आहे आणि बारकाईने निरीक्षण केल्यावर आता मी जी कथा सांगणार तुमच्या पाठातील ती तुम्हाला चांगल्याच प्रकारे लक्षात येणार आहे. येणार आहे ना? सर्वांचं लक्ष आहे ना माझ्याकडं? पहा तुमच्या पुस्तकातील चित्रामध्ये दोन प्राणी महत्वाचे आहेत. एक आहे सिंह आणि एक आहे कोल्हा. त्या कोल्हाप्रमाणे आणखी दोन प्राणी आहेत. कोणते प्राणी आहेत सांगा बरं? सांगा बरं, सांग सुरू. बरोबर, मेंढ्या. काय आहे? मेंढ्या. सांग सुधांशु. बरोबर, कुत्रा आहे. कुत्रा हा घराची शेताची राखण करतो. मी असंही सांगितलंय तुम्हाला, बरोबर आहे ना? त्याचप्रमाणे मेंढ्या. मग मेंढ्या चरायला नेणाऱ्याला काय म्हणतात? काय म्हणतात? मेंढपाळ. काय म्हणलं जात? मेंढपाळ. तुम्हाला माहितीये का हिंदी मध्ये सुद्धा याला म्हणतात, तुम्ही ओळखीचा आहे शब्द तुमच्या, गडैया. जो बकऱ्यांना चरायला नेतो त्याला मराठीमध्ये मेंढपाळ म्हणतात. लक्षात आलं ना? असं मेंढ्या पाळायला नेणारा सुद्धा मेंढपाळ एका बाजूला आहे. तो त्यामध्ये थोडासा अधवड दिसत आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं नाही. कारण मेंढ्याचा कुत्रा या ठिकाणी पाळायला येतो का? नाहीये. तर त्या मेंढ्याचं संरक्षण करण्यासाठी त्या मेंढपाळाबरोबर कुत्रा असतो, घोडा असतो. तुम्हाला लक्षात येतं का मा? तुमच्या गावातील सुद्धा अनेक मेंढपाळ म्हणजे त्यांना धनगर लोक आपण म्हणतो, ते आपल्या बकऱ्या घेऊन जातात, मेंढ्या घेऊन जातात, दूर दूर पर्यंत जातात. पण दूरवर चालत जावं लागतं. त्यावेळेला काय करावं लागतं? त्यांना थोडंफार अंतर चालण्यासाठी त्यांच्याजवळ घोडा असावा लागतो. घोड्यावर बसतात आणि ते निघून जातात. तशाच प्रकारे कुत्रा त्या बकऱ्यांची रक्षण करण्यासाठी आपल्याबरोबर ते घेऊन जातात. पहा मुलांना, आपण आपल्या या पुस्तकातील कथेकडे आता वळूया. तुम्ही चित्र तर पाहिले. एक जंगल होते. काय होते? एक जंगल. ते जंगल कसे होते? घनदाट होते. घनदाट पुढे झाडीनी दाट झाडीनी भरलेली. तेव्हा माहितीये ना तुम्ही जाता आंबोलीच्या ठिकाणी, जाता त्या आंबोलीच्या ठिकाणी झाडी बघितली ना तुम्ही? खूप घनदाट झाडी असते. तसं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्या जंगलात होती आणि तिथे होता सिंह. त्या जंगलात कोण राहत होता बरं? सिंह. सिंह याला समानार्थी शब्द आहे केशरी. किंवा त्याला काय म्हणतात जातं? वनराज. काय म्हणतात? वनराज. वनाचा राजा. वन म्हणजे जंगल. जंगलाचा राजा म्हटलं जातं आणि वनराज या समानार्थी शब्दाने देखील ओळखला जातो. तो पडला आजारी. तो काय होता? आजारी. पहिल्या गोष्टीमध्ये आपण काय पाहिलं? तो भुकेला होता. आता देखील तो भुकेलाच आहे, पण कसा आहे? आजारी आहे. स्वतःची शिकार तो स्वतः शोधू शकत नाही. तो आजारी आहे. आपल्या घरात सुद्धा आजारी माणसं असतात ना? मग आजारी माणसं उठून या ठिकाणी काम करतात का? नाही. आपल्याही आजारी असते तो उठून या ठिकाणी स्वयंपाक करते का? आपण काय म्हणतो आईला? आई तुला विश्रांती घे, घरामध्ये कोण आहे ना, मी तुला मदत करते, मी थोडंफार काहीतरी काय करते, भाजी शिवून देते, थोड्या वेळा तू घे आराम कर. तसा हा सिंह आजारी होता. आजारी असल्यामुळे तो शिकार शोधायला जात नव्हता. कोल्हाला भेट द्यायला आणि सिंहाला कोण भेटायला आलं माहितीये का? चतुर कोल्हा, धूर्त कोल्हा, लबाड कोल्हा, नेहमी कोल्हा सावधानतेने राहत असतो प्रत्येकाशी.
अकोला सिंहाला मेला।